पाच वर्ष शिंदेच पाहिजे, शिंदे ओनली शिंदे. पण घोटाळा आहे ना मॅडम, इतका बडा तो होऊ नाही सकता ना. हा घोटाळा नाही आहे, त्याच्या केलेल्या कार्यामुळे हा त्यांना बहुमत मिळालेला आहे. घोटाळा शिवा आमके हात हे 3 बार हुआ आहे, ये 3री बार हो गया ना ऐसा. ती उम्मीद लगा लगा के इंसान ये कर रहा है, उम्मीद कम हो गई. मला फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे ठीक आहे, फडणवीस नाही. ॲक्च्युली त्यांच्या लाडली बहिणाचा प्रभाव झाला लोकांवर आणि EVM वर तर लोकांचा विश्वास नाही, माझा पण नाही आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि 23 नोव्हेंबरला जे आहे विधानसभेचा निकाल आला. जो विधानसभेचा निकाल आला तो अनपेक्षित होता असं लोकांचं म्हणणं आहे आणि विरोधी पक्षाचं देखील असंच म्हणणं आहे. महायुतीला जे आहे 235 जागा मिळालेल्या आहे, बहुमताने विजय झालेला आहे. तर एकट्या भाजपला जे आहे महाराष्ट्रात 132 जागा मिळाल्या. कुठे ना कुठे भाजप जे आहे बहुमताने विजयी झालेला आहे, मोठा पक्ष जे आहे महाराष्ट्रात साबित झालेला आहे. तर महाविकास आघाडीचा जो आहे दानून पराभव झालेला आहे. हा कुठे ना कुठे EVM घोटाळा आहे असा जे आहे विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. यामध्ये EVM मध्ये सेटिंग करण्यात आलेली होती, हॅक करण्यात आलेलं होतं असं बोललं जात आहे. मात्र लोकांचं मत काय आहे, लोक काय म्हणतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. सध्या आपण नागपुरात आहोत आणि लोकांसोबत बोलणार आहोत. इथं आपल्याला दादा दिसत आहे. आपको क्या लग रहा है कि भाजप को जो महायुति को जो यश आया है, जो विजयी हुए है, वो उनके विकास कार्यों की वजह से हुए है? वो तो अपने हिसाब से तो गलत लग रहा है, अपने को गलत लग रहा है. उनकी सीट गिरा दी है भाजपा को जो बन के आ गई है, वो अपने धोखेबाजी हो गए उनके साथ. क्या लग रहा है, EVM घोटाला था? घोटाला छुपा उनके हाथ में. ये 3 बार हुआ है, ये 3री बार हो गया ना ऐसा. तो उम्मीद लगा लगा के इंसान ये कर रहा है, उम्मीद कम हो गई है. आपको क्या लग रहा है? अरे अपने को कुछ नहीं समझता मैडम, इनको कुछ नहीं समझता ऐसा बोला जा रहा है. पण भैया से बात करेंगे. काय वाटतं जे या विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आलं त्यांच्या विकास कार्यामुळे आलं आहे की विरोधी पक्ष आरोप करत आहे की हा कुठे ना कुठे EVM घोटाळा झाला आहे, तुम्हाला काय वाटतं? ये EVM घोटाळा तो नाही है. अच्छा. क्योंकि EVM इतना आसान नहीं है घोटाला करना, कोई पार्टी कर नहीं सकती. अच्छा. अगर ऐसा होता तो कांग्रेस इतने साल से थी तो वो आज हारती नहीं. जो इतने सालों से हारी है वो अभी तो नहीं हारती अगर EVM घोटाला होता तो. EVM घोटाला तो नहीं है, लोगों का मत है. अच्छा, तो आपको क्या लगता है इतना बड़ा यश जो मिला है, विजय जो हुआ है, उनके विकास कार्यों को लेकर हुआ है कि लाडली बहन योजना के वजह से और ज़्यादा प्रभावित? नहीं, उनने लाडली बहन योजना लड़कियों को अपनी तरफ अट्रैक्ट तो किया है. और वो जो बर्तन बांटने वाला भी अभी आया था बांधकाम योजना, उसके वजह से भी अब जैसे भी, लेकिन उन्होंने वोट अपने इससे ही लिया है, कोई घोटाला नहीं है. घोटाला होता तो आज कांग्रेस होती, BJP नहीं होती. क्योंकि इतने सालों से तो कांग्रेस आ ही रही है, जो आ रही थी वो बीच में हटी क्यों? अगर घोटाला होता तो वो इतने सालों से घोटाला नहीं कर रहे थे क्या? तर नक्कीच दादांचं म्हणणं आहे की हा घोटाळा नसून त्यांच्या कार्यामुळे त्यांना कुठे ना कुठे मिळालेलं यश आहे. आपण पुन्हा लोकांसोबत बोलणार आहोत. विरोधी पक्ष जे आहे कंटिन्यू आरोप करत आहे की हा EVM घोटाळाच आहे, त्यांना मिळालेलं यश नाही आहे. आणि आपण लोकांसोबत बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतं. दादा काय वाटतं, महायुती सरकारला मोठं यश आलेलं आहे हा EVM घोटाळा आहे की त्यांच्या विकास कामामुळे मिळालेलं यश आहे? विकास कामामुळे मिळालेली यस. विकास कामामुळे मिळाली यस आहे. EVM घोटाळा नाही आहे दादांचं म्हणणं आहे की हा EVM घोटाळा नसून विकास कार्यामुळे मिळालेलं यश आहे. इथे बरेच लोक दिसत आहे, आपण त्यांच्यासोबत बोलायचा प्रयत्न करणार आहोत. काही लोक आपल्यासोबत बोलतील तर काही इंटरेस्ट नाही म्हणून निघून जातील. इथे चर्चा सुरू आहे, खरं तर इथे चहाची टपरी आहे. चहा, नमस्कार दादा. महायुतीला मोठं यश आलं काय वाटतं त्यांच्या विकास कामा दादा बोलणार नाही त्यांच्या विकास कामामुळे की हा जे काँग्रेसवाले आहे विरोधी पक्ष म्हणजे आरोप करत आहे की हा EVM घोटाळा आहे, तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं काही वाटत नाही. जे आहे ते ओरिजिनल आहे, लोकांनी वोटिंग केलेलं आहे म्हणूनच तेवढं मत भेटलेलं आहे. कसं काय लोक एवढे अट्रॅक्ट झाले? या ज्या योजना आणल्या किंवा त्यांनी महायुती सरकारने विकास कामं केले त्याच्यामुळे अट्रॅक्ट झाले? आता योजनांवरती तर कोणी अट्रॅक्ट होत नाही असं वाटते मला. जे लोकल एरियामध्ये जे बूथ लेवलचं काम राहते आणि जे लोकल कन्सर्न राहते लोकांचं त्याच्यानुसारच वोटिंग होते. काय वाटतं मुख्यमंत्री कोण बनणार? जे कोणी बनेल चांगलंच बनेल, विदर्भातून होत असेल तर चांगलंच आहे. तुमची इच्छा काय आहे, कोण बनावं? बढतीन देवेंद्र फडणवीस.
तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्षांकडून खूप आरोप केला जात आहे की हा ईव्हीएम घोटाळा आहे, तुम्हाला काय वाटतं? मॅडम, ॲक्च्युली आम्ही तर याचा पार्ट होतो, म्हणजे आम्ही याच्यामध्ये म्हणजे ज्या इलेक्शन झालं ते इलेक्शनमध्ये आम्ही ॲक्च्युली पार्टिसिपेट होतो, ते मशीन वगैरे सगळं आम्ही हाताळणारे प्रिसायडिंग ऑफिसर होतो, तर आम्हाला तर असं बिलकुल काही वाटत नाही तसं काही, पण आता टेक्निकली काय असेल ते एवढं सांगता येणार नाही, पण आम्ही जे मशीन ऑपरेट केलं त्याच्यामध्ये असं काही दिसत नव्हतं, कारण आम्ही सगळंच केलं. आणि तुम्ही जे म्हणताय की सगळा फायदा काय झाला, तर याच्यामध्ये लाडली बहीण योजना वगैरे आणली, तर एक गठ्ठ्याने मत त्याच्यामध्ये पडलं असं आम्हाला वाटतं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आता बघतोय की घोळक्याने सगळे लाडल्या बहिणी गेले, त्यामुळे सगळ्यात जास्त बेनिफिट त्यांना मिळालं असं मला वाटतंय. कोण व्हावं मुख्यमंत्री अशी तुमची इच्छा आहे? आता मला तर वाटतं ज्याच्याकडे जास्त वोटिंग पॉवर, म्हणजे ज्याच्याकडे जे जास्त उमेदवार आहेत ते होतील कदाचित भाजपमध्ये. तर भाजपमध्ये कुठला तो चेहरा आता जो आहे तोच होईल ना, देवेंद्र फडणवीस. देवाभाऊ मुख्यमंत्री बनले पाहिजे असं वाटतं. काय वाटतं मग तुम्हाला की जे ईव्हीएम घोटाळा झाला असेल की जे मतं मिळालेली आहेत ते लोकांनी दिलेली मतं? ह्याच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे, आता कसं आहे जेव्हा सत्ता पक्ष आता सध्या सत्तेत आहे, तो पक्ष जेव्हा सत्तेत नव्हता विरोधात होता त्यांनी ईव्हीएम बंद व्हावं असं त्यांनी खूप प्रयत्न केलेले होते. आज तो सत्तेत आहे मग ते का ईव्हीएम बंद करत नाही आहेत? आणि ईव्हीएम बंद व्हावा ह्याच्या मागे एक कारणसुद्धा आहे. जे मोठे मोठे राष्ट्र आहेत, अमेरिका वगैरे झाले, ह्यांच्या त्यांच्याकडे ईव्हीएमने व्होटिंग होत नाही, त्यांच्या त्याच्या कारणे मीमांसाही त्यांनी केलेले आहे. त्याच्यात खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत. इव्हन मलासुद्धा मी खात्रीपूर्वक सांगतो, जर मी तसा एखादी प्रोग्राम केला तर त्याच्यात मी प्रोग्राम केला असल्यामुळे मला त्याच्यात माहीत आहे त्याच्यात काय खामी आहेत, ते कशा पद्धतीने हँडल करायचं, तर मी त्या मॅनेज करू शकतो. परंतु तिसरा जर व्यक्ती असेल तर त्याच्यात त्याला काहीही सापडणार नाही. तर त्याच्यामुळे ई व्ही एमचा काय प्रॉब्लेम आहे, ई व्ही एम जेव्हा हे सत्तेत होते, विरोधात होते, विरोधी पक्षात होते, त्यांनी त्यावेळेस ई व्ही एम बंद व्हावा म्हणून प्रयत्न केला. आता ते सत्तेत आहेत, ते बंद करू शकतात, त्यांनी बंद करायला पाहिजेत. आणि दुधात म्हणजे दूध का दूध आणि ते पाणी का पाणी असं जर झालं तर ते केव्हाही चांगलं राहील, म्हणजे विरोधकांनासुद्धा हा चान्स मिळणार नाही असा क्लेम करण्याचा. पुन्हा त्याच्यात एक दुसरी गोष्ट, व्ही व्ही पॅट मोजण्याची, का बरं 100% व्ही व्ही पॅट मोजण्यात येऊ नये, नाही का? तो एक आहे विरोधकांचं रिक्वेस्ट आहे. का बरं सुप्रीम कोर्ट त्याला परमिशन देत नाही आहे, किंवा इलेक्शन कमिशन का बरं स्वतःहून निर्णय घेत नाही आहे, त्यांनी तो घ्यायला पाहिजे. का बरं मग व्ही व्ही पॅट ठेवलाच कशाला, काय काय त्याचं गरज काय आहे? म्हणजे अननेसेसरली एक एक्स्ट्रा डिवाइस तुम्ही वाढवला आहे. आणि आमच्यासारख्या ज्या इलेक्शनच्या ड्युटी करतो त्यांच्या मागे एक ससेमीरा लावलेला आहे, नाही का? असं नाही वाटत तुम्हाला? तर त्याच्यामुळे मी माझं असं भाष्य आहे त्याच्यावर. तर एकंदरीतच काकांचं असं म्हणणं आहे की यावर तपासणी व्हावी, म्हणजे विरोधकांनाही बोलता येणार नाही आणि काय खरं आहे ते समोर येईल. तुम्हाला काय वाटतं हे जे एवढे मत आले हे जनतेचे मत आहे की एक घोटाळा? नाही, घोटाळा असं म्हणता येणार नाही, जनतेने विचारपूर्वकच मतं दिलेली असती. फक्त प्रश्न यात असा येतो आहे की आपण डायरेक्टली जर कोणाला पैसे दिलेत तर ती एक प्रकारे तुम्ही लाच संतोपता, परंतु हे तुम्ही इलेक्शन किंवा निवडणूक येण्याच्या काही दिवस अगोदर जर तुम्ही असं एखादं जर स्कीम चालू करत असाल ज्या त्यामुळे जनतेला एक डायरेक्ट तुम्ही एक पैसे त्यांना वाटप करतायत, आणि असं दिसून येत आहे की बरेचसे ज्यांना गरज नसताना असे बरेचसे लोक आहेत ज्यांना देखील या स्कीमचा फायदा मिळालेला आहे. केवळ तुम्ही ते कागद उपलब्ध करून घेणे, आज असे बरेचसे कागद आहेत की जे तुम्ही तुम्हाला शक्य नसताना देखील तुम्ही ते शासकीय, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की एकंदरीतच हा लाडकी बहिणींना जो पैसा दिला त्याच्यामुळे झालेला फायदा, इनडायरेक्टली कुठे ते कुठे त्याचा इफेक्ट आलेला असेल असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळे जे वोटिंगचं जे प्रमाण झालेलं आहे हे वाढलेलं आहे. त्याच्यामुळे अशा स्कीम राबवताना देखील जरी हे जनतेच्या फायद्याचं असेल तरी कुठेतरी ह्या स्कीम राबवताना त्याच्यावर कुठेतरी अंकुश असणं आवश्यक आहे असं एक माझं प्रामाणिक मत आहे. नक्कीच. तर यांना वाटतं की कुठेतरी लाडकी बहीण योजनेचा जे आहे लाभ हा महायुती सरकारला झालेला आहे आणि म्हणूनच की काय त्यांना एवढं मोठ्या प्रमाणात मतं जे आहे ते मिळालेली आहे इथेही चर्चा होताना दिसते. आपण बोलणार आहोत, काय वाटतं तुम्ही बोलाल? नाही, हे बोलायला आपल्यासोबत इंटरेस्टेड नाही, पण आपण समोर जाणार आहोत, बोलणार आहोत लोकांना. नक्कीच लाडकी बहीण योजना जी आहे कुठे ना कुठे महायुतीला जे आहे समर्थन देणारी ठरली, त्यांच्या फायद्याची ठरली, त्याच्याचमुळे कुठे ना कुठे एवढा मोठा फायदा झालेला आहे. मात्र विरोधक जे बोलत आहे आपण त्याच्यावर चर्चा करतो. दादा, काय वाटतं तुम्हाला, विरोधक म्हणताय की जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात जे महायुतीला मतदान मिळालं ते कुठे ना कुठे एक ईव्हीएमचा घोटाळा आहे, तुम्हाला काय वाटतं?
घोटाळा तर काही नाही आहे, जे मत मिळाले त्यांच्या विकासावर मिळाले. हा विकासावर मिळतात, काम चांगले करतात मत तर त्या उमेदवार त्यालाच निवडून देतील ना. हा काय वाटतं मुख्यमंत्री कोण बनावं? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काय वाटतं दादा? देवेंद्र फडणवीस. ते बिझी आहेत, आपण समोर बोलणार आहोत. काय वाटतं तुम्हाला जे हे महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे महाराष्ट्रात, तो त्यांच्या विकास कामांनी त्यांनी केलेल्या कार्यामुळे मिळालेला आहे की हा ईव्हीएम घोटाळा? विरोधक असा आरोप करतात की हा ईव्हीएम घोटाळा नाही, हा घोटाळा नाही आहे. त्यांच्या केलेल्या कार्यामुळे हा त्यांना बहुमत मिळालेला आहे. वरून आजच्या तारखेमध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री बनायला पाहिजे असे आमची चॉईस आहे, कारण मी शिवसेनेचाच म्हणून कार्यकर्ते. ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, कुठे ना कुठे एकनाथ शिंदे जे आहे मुख्यमंत्री बनावं असं त्यांना वाटतंय. इकडे खरं तर मोठी भीती दिसत आहे, आपण बघू आपल्यासोबत कोण बोलतं. आणि कुठे ना कुठे सर्वच कार्यकर्त्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा नेता जो आहे तो मुख्यमंत्री बनावा. काय वाटतं दादा, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, मोठं यश जे आहे महायुतीला आलं, हा एक ईव्हीएम घोटाळा आहे की विरोधक आरोप करत आहे हा ईव्हीएम घोटाळा आहे म्हणून की त्यांच्या विकास कामांनी महायुतीला यश मिळालं? विरोधी पार्टी हे विरोधातच बोलतील, अगदी बरोबर आहे. याच्यामध्ये काही घोटाळा नाही आहे, फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनल्या पाहिजे हे आमची इच्छा आहे. हो. आणि जे मोठं यश आलं आहे त्यांच्या कार्यामुळे मिळालेलं आहे महायुतीच्या कार्यामुळे, शिंदेपासून हे त्यांच्या मेहनतीचा फळ आहे. हां, आणि हे शिंदे सरांनी खूप चांगलं काम केलं म्हणून त्यांना दिलं आहे. लाडकी बहीण योजना काढली हे पण चांगली केलं, सर्वांनाच मिळून राहिले, हे त्यांच्या मेहनतीचा यश आहे, याच्यात काही घोटाळा नाही आहे. तुम्हाला काय वाटतं दादा? मला फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री शिंदे ठीक आहे, फडणवीस नाही. फडणवीस आपल्या नागपूरचे आहे, का बरं ते नाही आवडत? नाही नाही, ते पसंतच नाही आहेत आपल्याला. आपल्याला शिंदे ठीक आहेत, महाराष्ट्राच्या नागपूरचा असेल तरी पण तो शिंदेच ठीक आहे, हा मुख्यमंत्र्याच्या बरोबरच्या लेवलचा नाही आहे. पण कुठेतरी एक फॉर्म्युला समोर येतो आहे की दोन वर्ष जे आहे देवेंद्र फडणवीस, दोन वर्ष शिंदे आणि एक वर्ष अजित दादा. काय वाटतं तुम्हाला असं व्हायला पाहिजे? फक्त शिंदेच पाहिजे, पाच वर्ष शिंदेच पाहिजे. शिंदे, ओनली शिंदे, त्याच्यावरती दुसरा कोणी नको, ओनली शिंदे, पाच वर्ष. पाच वर्ष शिंदेच पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. इकडे दादा दिसते आपल्याला. दादा काय वाटतं, महाराष्ट्रात जे महायुतीला मोठं यश आलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये, ते त्यांच्या कार्यामुळे आलेलं आहे की विरोधक आरोप करत आहे की कुठेतरी ईव्हीएम घोटाळा, ईव्हीएम सेटिंग, हे काय वाटतं तुम्हाला? ॲडव्हर्टाईजमेंट, चांगली ॲडव्हर्टाईजमेंट करतात ते. त्याच्यानंतर म्हणजे जेवढेही त्यांनी आतापर्यंत सांगितलं ते केलं आहे असं नाही म्हणता येत, नाही केलं. परंतु मग त्यानंतर आता निवडणुका झाल्या, आता परत बदलतील ते. अच्छा. परत पेट्रोल वाढेल, परत सगळे दर वाढतील, या सगळ्या म्हणजे हेच असतं प्रत्येक निवडणुकीत. आम्ही भाजपा असो वा काँग्रेस असो, प्रत्येक निवडणुकीत आपण हेच पाहतो की निवडणूक झाली की तुमचे पेट्रोलचे रेट वाढतील आणि अदर ज्या पण रोजच्या गरजेच्या आपल्याला ज्या हे लागतात, गोष्टी लागतात, त्या सगळ्या वाढतील, दुसरं काहीच नाही. तर काय वाटतं, जे विरोधकांनी केलेला आरोप आहे त्यात काही तथ्य आहे की नाही? तथ्य असायलाही पाहिजे, असायलाही पाहिजे. कारण की जर का एक पाहिलं तुम्ही तर खूप मोठ्या मार्जिननी नाही जिंकले आहे कोणीच, फक्त कृष्णा खोपडे सर जर का सोडले तर कोणीही मोठ्या मार्जिननी नाही जिंकले आहे. याच्यामध्ये असं दिसून येते की लोकांना शक होऊ नये म्हणून यांनी कमी वोटिंग्स दाखवली आहे, की कमी वोटिंग्सनी जिंकलो बा असं दाखवलेलं आहे. तर लोकांचा कल सगळीकडे आहे, असं नाही की कोणती फेवरेट सरकार आहे. जसं की सुरुवातीलाही म्हटलं की बा यांची म्हणजे काय म्हणतात, यांची ॲडव्हर्टायझिंग चांगली आहे. जसं तुम्हाला कोरोना यश आलेलं आहे ते अपेक्षित होतं? नाही नाही, जसं यांनी कोरोनाचा टीका पण दिला तर त्याच्या सर्टिफिकेटवरतीही मोदीची फोटो लावली तुम्ही, तर या पद्धतीची तुम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कराल तर लोकांच्या तोंडात तुमचं नावच येणार आहे. आम्ही आजही हमाम साबूनची ॲडव्हर्टाईजमेंट नाही विसरलो आहे, जी आम्ही टीव्हीवर पाहायचो आधी. तर त्या पद्धतीचं आहे हे राजकारण, आता दुसरं काहीच नाही राहिलं. अपेक्षित होतं जे यश आलेलं आहे ते अपेक्षित होतं? हो ना हो, तेच ॲडव्हर्टाईजमेंटच्या हिशोबाने अपेक्षित होतंच ते यश. आणि लाडकी बहीण हा एक फसवणुकीचा प्रयत्न आहे, हे एक लिगल तुम्ही रिश्वत देता मुलींना, बायांना,
जी रिश्वत म्हणजे लोक जर का याच्या विरोधातही बोलले तरी विरोधक याच्या जाड्यामध्ये फसतील असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. लाडकी बहीण सुखी राहिली पाहिजे, त्याच्यामध्ये जवयाचा काहीतरी पैसा वाचला पाहिजे की नाही बहीण सुखी राहण्यासाठी. लाडक्या बहिणीला 1500 दिले आणि जवयाच्या खिशातून 10000 काढले याच्यात काहीही अर्थ नाही आहे की नाही. आज आम्ही घर चालवतो किंवा आम्ही किती पैसे घरी खर्च करतो हे आम्हाला माहीत. 3000 रुपये आम्ही इलेक्ट्रिक बिल भरतो आहे, आमच्या घरी AC नाही काही नाही आणि तुम्ही माझ्या बायकोला 1500 देतात त्या 1500 काहीच अर्थ नाही आहे. अगदी बरोबर बोलले दादा की जे लाच मी असं म्हणत नाही की लाच दिली म्हणून, पण ज्या योजना आणल्या त्याचा कुठे ना कुठे फायदा जो आहे महायुती सरकारला होताना दिसला झाला. इथे देखील लोक आहे काका महायुती सरकारला मोठं महाराष्ट्रात आता विधानसभेच्या निवडणुकीत यश आलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं की ते यश त्यांच्या कार्याचं आहे की विरोधक आरोप करताय यात EVM घोटाळा झाला, काय वाटतं तुम्हाला? जे होत आहे ते ठीक आहे, त्यांच्या कार्यामुळे त्यांना एवढं बहुमत मिळालं, त्यांच्या कार्यामुळे त्यांना बहुमत मिळालेलं आहे असं म्हणता. इकडे काका दिसतंय आपल्याला. काका महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला मोठं यश आलं आणि महाविकास आघाडीलाचा दानून पराभव झालेला आहे, काय वाटतं त्यांच्या विकास कार्यामुळे त्यांना यश मिळालं, लाडकी बहीण योजनेमुळे यश मिळालं की विरोधक जो आरोप करता EVM घोटाळा झाला, काय वाटतं तुम्हाला? मॅडम, ॲक्च्युली त्यांच्या लाडली बहिणाचा प्रभाव झाला लोकांवर आणि EVM तर लोकांचा विश्वास नाही, माझा पण नाही आहे. बॅलेट पेपरनी इथं इलेक्शन व्हायला पाहिजे म्हणजे जगामध्ये कुठे पण होत नाही EVM मध्ये, फक्त भारतामध्येच का? मग तुम्ही म्हणजे जे आरोप लावता त्यावर मग काहीच नाही ना, सरकार करत ना. काय वाटतं मग की हा EVM घोटाळा होऊ शकतो? EVM घोटाळा होऊ शकतो मॅडम, त्यांच्या कार्यामुळे त्यांना मिळालेलं यश नाही आहे. नाही नाही, कार्य आहे पण EVM माझा विश्वास नाही आणि लोकांचा पण विश्वास नाही आहे. महाराष्ट्रात जे बच्चू कडू, यशोमती ठाकूर किंवा बंटी शेळके जे नागपूरमध्ये खूप चांगलं कार्य आहे आणि त्यांचं नाव होतं, अशा लोकांचा जो पराभव झालेला आहे तो अपेक्षित होता का? तेवढी कल्पना नाही मॅडम मला, कोण का मी इथे वाडीला राहतो ना. यांना कल्पना नाही, मात्र कुठे ना कुठे महाविकास आघाडीचे जे मोठे नेते आहे त्यांचा देखील दानून पराभव जो आहे या विधानसभा निवडणुकीत झालेला आहे आणि म्हणूनच कुठेतर असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की हा EVM घोटाळा तर नाही. आपण पुन्हा भेटणार आहो, बोलणार आहो, लोकांकडून जाणून घेणार आहो, आपण काकासोबत बोलणार आहो. काका कुठले आहे तुम्ही? नागपूरवर. नागपूरचे. महाविकास महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश आलेलं आहे आणि महाविकास आघाडीचा पराभव झालेला आहे, यावर महाविकास आघाडीकडून भाष्य केलं जात आहे की हा EVM घोटाळा होता, तुम्हाला काय वाटतं? EVM घोटाळा आहे ना मॅडम, इतका बडा तो होऊ नाही सकता ना. शरद पवार की 10 सीट आना, उद्धव ठाकरे की 20 सीट आना, काँग्रेस की 10 सीट आना, ये कोई तरीका है? ये गलत काम है, इस देश को लूटने का काम हो रहा है मैडम. अब क्या समझाए, पब्लिक बहुत तरश हो गई है ये गवर्नमेंट से. इस तरीके से जो व्यवहार किए इन्होंने, इस दुनिया इसको हिला दिए. ये एकता के तरीके से काम होना चाहिए. लोगों ने वोट दिया, अपना मत का इस्तेमाल किया है, उसको गलत तरीके से ले जाके इन्होंने अपनी सत्ता बनाने की कोशिश की है. ये गलत है और ये गलत, बहुत बहुत गलत है मैडम, आप समझो इस बात को. इस देश के लिए बहुत बड़ी गलत चीज़ है. आज लोग तड़प रहे हैं, लोग रोड पे आ रहे हैं. जो मेरा मत गिरा ना, मेरा मत गया कहाँ? एक घर में 24 वोट दे ले वहाँ 0 दिखा रहे हो. अरे गए कहाँ वोट? वो गए कहाँ गया वो सब चीज़? ये गलत चीज़ हुई है, इसके लिए हम लोग रोड पे आएंगे. रोड पे आके अपने आप को बताएंगे कि हम क्या है. हमारा जो गलत हुआ है हमारे साथ, हमारे लिए जो गलत किए इन्होंने, इसका जवाब हम देंगे. इतने दो शब्द मैं कहता हूँ. जय भीम. नक्कीच. तर कुठेतर काकांचं म्हणणं आहे की हा EVM घोटाळा असेल, आमचे मतं कुठे गेलीत असं म्हणत आहेत आपल्याला. काका दिसत आहे इथे. काका, महायुती आता विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, महायुतीला मोठं यश आलेलं आहे, तर महाविकास आघाडीचा पराभव झाला, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे विरोधक आरोप करत आहेत की हा EVM घोटाळा होता, तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे ना, काही हरकत म्हणजे घोटाळा वगैरे नाही, ठीक आहे. सरकारची कामे चांगली होती, ठीक आहे ना. ठीक. कुणाला मुख्यमंत्री झालं पाहिजे असं वाटतं?
आता ते देवेंद्र फडणवीस होणार आहे वाटतं ना असं. तुम्हाला काय वाटतं कोण व्हायला पाहिजे? चालेल, काही हरकत नाही, कोणीही चालेल. चालेल सर. अच्छा, काकांची काही चॉईस नाही आहे, कुणीही चालेल असं म्हणतात. तुम्ही युवा आहे, तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारचं जे आता मोठं यश आलेलं आहे विधानसभा निवडणुकीत, हे त्यांच्या विकास कार्यामुळे आहे की ईव्हीएम घोटाळा आहे? विरोधक आरोप करत आहे ईव्हीएम घोटाळा. नाही, ये जो है वो उन्होंने विकास की है इसलिए वो आया है. ईवीएम का कोई घोटाला नहीं है. मैं भी गया था वोट देने के लिए, तो मैंने देखा कि वहाँ पे मतलब किसी भी प्रकार से हम निकल कुछ भी मतलब हेर फेर नहीं कर सकते हैं. तीन चार बार चेकिंग होता है, उसके बाद ही हम जाने, ऊपर से कैमरा पूरा लगा रहता है. तो ये घोटाला नहीं है, ये उन्होंने विकास की है, रोड बनाए हैं, सड़कें बनाए हैं, मेट्रो बनाए हैं, इसीलिए ये उनकी जीत हुई है और इतनी प्रचंड जीत हुई है. क्या लगता है कौन मुख्यमंत्री बनना चाहिए? मुख्यमंत्री अभी देवेंद्र फडणवीस वापस आना चाहिए, क्योंकि जब वो था ना तो उसकी विजन बहुत लंबी थी. उन्हें क्या हाइपरलूप ट्रेन है वो सब लाने वाला था, लेकिन जैसे फिर उद्धव ठाकरे आया तो उसने वो सब बंद कर दिया. तो अभी फडणवीस ही बनना चाहिए मुख्यमंत्री. क्या लगता है आपको कि लाड़की बहन योजना और जो वो पेटी वाली वगैरह योजना आई उसके वजह से इतना बड़ा यश मिला है कि ये ईवीएम घोटाला है? नहीं मैम, ये जो माझी लाड़की बहन योजना है ये एक्चुअली सब में सही है, क्योंकि मेरी मम्मी है और मेरे हिसाब से तो ठीक है. और जो घोटाला हुआ है मेरे हिसाब से वो नहीं है, क्योंकि हम खुद वोट देने गए थे. हम ऐसे नहीं है कि कहीं चले जाएंगे, हम प्रॉपर देखते हैं क्या है क्या नहीं है, क्योंकि अभी ये तो हमें ही चला है ना आगे, तो उसी हिसाब से ये सही था. तर नक्कीच आपण लोकांसोबत बोललो, काहींना वाटतं की हा ईव्हीएम घोटाळा होता, तर काहींना वाटतं की महायुती सरकारच्या विकासामुळे त्यांना मिळालेलं हे घवघवीत यश आहे, तर काही लोक म्हणत आहेत की याचा तपास झालेला पाहिजे आणि ईव्हीएम जे आहे ते बंद झालेली पाहिजे. सरकार यावर काय निर्णय घेतं, कोर्ट यावर काय निर्णय घेतं हे तर वेळ सांगेल. मात्र आता आपण इथेच थांबणार आहोत. बघत राहा वी के बी न्यूज. नमस्कार.